चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र के प्रकल्पग्रस्त कामगारों को लेकर कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया। चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र के प्रकल्पग्रस्त कामगारों की मांगों को लेकर आज कांग्रेस की ओर से एक आंदोलन किया गया, जिसमें बड़ी संख्या में प्रकल्पग्रस्त कामगार मौजूद थे। इस मौके पर कांग्रेस के पूर्व जिलाध्यक्ष प्रकाश देवतले, पूर्व नगर सेवक राजेश अडलू के साथ अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इनकी प्रमुख मांगों में प्रकल्पग्रस्त कामगारों को सीधी नियुक्ति से तंत्रज्ञ 3 इस पद पर नियुक्ति करें, विद्युत कंपनी के तीनों कंपनी जैसे महानिर्मिति, महावितरण, महापारेषण इस कंपनी में प्रकल्पग्रस्तों को शामिल करें, ऐसी अनेक मांगों का समावेश है। वहीं इस आंदोलन के संबंध में पूर्व कांग्रेस जिलाध्यक्ष प्रकाश देवतरे ने कहा, या आजचा हा आंदोलन जे आहे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील जे प्रकल्पग्रस्त कामगार आहे, जवळजवळ या प्रकल्पामध्ये 1000 वरती कामगार जे आहे जे प्रकल्पग्रस्त आहे, आणि त्यामध्ये जे आहे मागील अनेक वर्षापासून जे आहे या कामगारांच्या मागण्याच्या संदर्भात जी कृती समिती आहे त्यांच्या माध्यमातून अनेक निवेदन जे आहे राज्य शासनाला देण्यात आले, परंतु 2014 अगोदर जे आहे या ठिकाणी जे कामगार प्रकल्पग्रस्त कामगार होते त्यांना नियमित करून जे आहे त्यांना त्यांच्या ज्या सुविधा आहे त्यामध्ये PF आहे, ESIC आहे, भविष्य निर्वाह निधी आहे, त्यांचं मेडिकल आहे, त्यांची आपलं आरोग्य आहे, या सर्व बाबी 2014 अगोदर मिळायच्या। परंतु 2014 नंतर राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जो भाजपचं सरकार आलेलं आहे त्यांनी जे आहे एक परिपत्रक काढलेलं आहे, आणि या कामगारांना जे आहे त्या परिपत्रकामध्ये उल्लेख करून त्यांनी त्या ठिकाणी जे आहे या CSR फंडाअंतर्गत या सर्व लोकांचे जे मानधन जे आहे हे लँड अफेक्टेड लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी जे आहे मानधन देण्याचं काम जे आहे CSR अंतर्गत या महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। म्हणून आमची मागणी आहे की त्या परिपत्रकात बदल करावा किंवा तो परिपत्रक रद्द करून नवीन परिपत्रक काढावं राज्य शासनाने, आणि त्यामध्ये जे आहे या सर्व प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थ्यांना कामगार म्हणून जे आहे त्या ठिकाणी त्यांनी त्या परिपत्रकात नोंद करावी, आणि त्या कामगारांना जे आहे ज्या सुख बेसिक प्राथमिक सुख सुविधा मिळायला पाहिजे त्यामध्ये भविष्य निर्वाह निधी, PF, ESIC, आरोग्य सुविधा, सर्व गोष्टी जे आहे सुरक्षा त्याचा समावेश करून जे आहे त्या बाबी जे आहे मिळायला पाहिजे। म्हणून आजचा हा एक दिवसाचा धरणा आंदोलन या सर्व आमचे जे 800,000 इथे कामगार आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा एक दिवसाचा धरणे आंदोलन आम्ही केलेलं आहे। CTV News के लिए हमारे प्रतिनिधी वैभव यारकर के साथ राजू अलोनिक रिपोर्ट।